परभणी शहरातील रघुदास सोसायटी येथील सिने अभिनेत्री प्रियंका तायुबाळे यांनी मी रमाया वेब सीरीज चित्रपटामध्ये माता रमाईची एक पात्री भूमिका प्रियंका तायुबाळे. या वेब सीरीजचे चित्रपटाचे उद्घाटन प्रीमियर शो शिक्षण अधिकारी विठ्ठल भुसारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किशोर भवरनेर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राध्यापक सुरेश शेळके, प्राध्यापक यशवंत मकरत, प्राध्यापक नागोराव पांचाळ, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष शेख कलीम, कलावंत हास्य सम्राट सिद्धार्थ खिल, सुप्रसिद्ध गायिका लक्ष्मी लहाने, कन्या आमची भगिनी प्रियंका उबाळे दिग्दर्शित मी रमाई नावाचा अत्यंत सुंदर असा लघुपट तिने निर्माण केला आहे, दिग्दर्शित केला आहे. खरं तर परभणीतल्या सगळ्या कलावंतांना घेऊन ही एक कलाकृती एका नाविन्यानं आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने माझा फार अभ्यास जरी नसला तरी बऱ्यापैकी वाचन असल्यामुळे माझं या बाबतीत एक सुंदर असं मत असं आहे की आजपर्यंत माता रमाई या पद्धतीनं कुठल्याही लेखकानं लेखनातून कुठल्याही दिग्दर्शनानं दिग्दर्शनातून व्यक्त केली नाही अशी आगळी वेगळी भूमिका मला वाटतं प्रियंका उबाळे यांनी मांडलेली आहे. त्याचं फोटोग्राफी मला आवडलेलं सगळ्यात सुंदर, तिचं क्षणाक्षणाला त्या भूमिकेशी एकरूप होणं मला सॅल्यूट करायला लावतं असं मला वाटतं. अभिनयाच्या क्षेत्रात मी फार काही अभ्यासू आहे अशातला भाग नाही, पण एक सामान्य रसिक या नात्यानं माता रमाईला अतिशय सुंदरपणे व्यक्त करणं आणि अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न तिनं जो तिच्या अभिनयातून, तिच्या संवादातून, तिच्या एवढ्या एकूणच कायिक अभिनयाचा जो प्रभाव आहे मला वाटतं तो एक अफलातून असा असलेला आहे. त्यामुळे प्रियंका उबाळेला या लघुपटातून प्रचंड सुंदर असं भवितव्य आहे असं मला या निमित्तानं म्हणायचं आहे. तिच्या पुढच्या कामासाठी, पुढच्या कार्यासाठी, तिच्या पुढच्या प्रकल्पांसाठी मनापासून शुभेच्छा द्यायचे. धन्यवाद. ओके. काल माता रमाईंचा स्मृतिदिन होता आणि आज परभणी येथील हरहुन्नरी कलावंत प्रियंका उबाळे हिने अथक परिश्रमातून निर्माण केलेला मी रमाई हा लघुपट पाहण्याची संधी मला मिळाली. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की नॉट फेल्युअर लो एम इज क्राईम, उच्च ध्येयाकडे आपण मार्गक्रमण करावं. आणि प्रियंका उबाळे आर्थिक परिस्थिती खूप समृद्ध आहे अशातला भाग नाही, पण त्या प्रतिकूल परिस्थितीचं रडगाणं न गाता प्राप्त परिस्थितीवर स्वार होऊन मी निघाले ध्येय माझे गाठण्या, अंधारल्या वस्त्या निघाले, निघाले उजेड वाटण्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जो प्रकाश आहे तो माता रमाईच्या त्यागाला निर्माण झालेला आहे. तो माता रमाईचा त्याग वाड्यावस्त्या तांड्यांपर्यंत पोहोचविण्याची आंतरिक तळमळ घेऊन प्रियंका उबाळेनं हा जो लघुपट निर्माण केलेला आहे आणि या चित्रपटाच्या माध्यमातून माता रमाईचं जे भावूक रूप होतं ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण माता रमाईच्या एकूण व्यक्तिमत्वातलं कार्यकर्त्याचं रूप, एक विद्रोही रूप या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही मला वाटतं एक आगळी वेगळी गोष्ट आहे. आणि यासाठी परभणीतल्या एक या मातीत निर्माण झालेला हा जो चित्रपट आहे हा सर्वदूर जाणार आहे आणि माता रमाईच्या व्यक्तित्वाचा एक वेगळा आयाम, एक वेगळा कांगोरा या निमित्तानं उजागर होणार आहे. आज मी मुद्दामहून आपल्याला विनंती करतोय राहुलजी की आपला कॅमेरा थोडासा इकडे वळवा. या सगळ्या परिश्रमाच्या मागे जी माऊली आहे यांनी प्रियंकाला ते सगळं बळ दिलं, त्या प्रियंकाच्या आईचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो. ही सगळी फोटोग्राफी ज्यांनी केलेली आहे, ज्यांच्या नावात प्रकाश आहे, नावात ज्यांच्या प्रकाश आहे
असा प्रकाश नावाचाच माणसाने याची प्रकाश योजना करावी हाही योग खूप चांगला आहे, म्हणून त्यांचंही मी अभिनंदन करतो. या ठिकाणी आदरणीय परभणीचे शिक्षणाधिकारी आणि कलेच्या प्रांतात सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यांचं खूप मोठं नाव आहे, वक्तृत्वाचा मानदंड म्हणून ज्यांची शहराला ओळख आहे असे विठ्ठलजी भुसारी इथं आहेत. एक प्रज्ञावंत नेतृत्व म्हणून उभ्या महाराष्ट्राला ज्यांचा परिचय आहे असे प्राध्यापक डॉक्टर सुरेशजी शेळके यांनी या ठिकाणी आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. दूरदर्शन आपल्या झीवर जे हास्यसम्राट नावाचं महाराष्ट्रात अतिशय गाजलेलं जे एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी हास्यसम्राट ही उपाधी प्राप्त केलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या रसिकांना खळखळून हसविलेलं आहे असे आदरणीय हास्यसम्राट सिद्धार्थजी खिल्लर इथं आहेत. महाराष्ट्राची स्वरलक्ष्मी म्हणून जिची ओळख आहे अशी आमची भगिनी स्वरलक्ष्मी लहाने या ठिकाणी आहेत आणि आमचे स्नेहमित्र शिंदे या ठिकाणी आहेत. अनेक कलावंतांना सातत्यानं बळ देण्याचं काम जे अंतकरणपूर्वक करतात आमचे राजी दिलीपजी बनकर आणि राहुलजी धबाले यांनाही मी या निमित्तानं यांचे ऋण व्यक्त करतो. प्रियांकाच्या पुढील वाटचाल निश्चितपणे ती मगाशी म्हणल्याप्रमाणे नो एम इज क्राईम ती त्या ध्येयाकडे जाणार आहे. बाबासाहेबांच्या विचारानुसार ती परभणीकरांच्या मनावर अधिराज्यात तिचं निर्माण झालेलं आहे, पण ती भारतभर तिचा हा प्रवास भारतीय रसिकांपर्यंत तिचा हा प्रवास पोहोचावा या अंतकरणपूर्वक मंगल कामना व्यक्त करतो. थांबतो, धन्यवाद. 27 मे माता रमाई यांचा स्मृतिदिन साजरा झाला आणि त्याच प्रसंगाने परभणीतील एक सुज्ञ कलाकार प्रियांका उबाळे या कलाकारांनी माता रमाईवर एक लघुचित्रपट दिग्दर्शित केला आणि त्या चित्रपटाचं आज प्रीमियर शो इथं संपन्न झाला आणि या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचं असलेलं जे नातं आहे आणि त्या नात्यातून समाजाभिमुख असलेलं जे लोकार्पित व्यक्तिमत्व आहे, रमाबाई यांनी फक्त बाबासाहेबांची सेवाच केली नाही तर त्यांनी त्यांच्या पूर्ण कर्तृत्वातून बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं जे कार्य होतं त्यालासुद्धा त्यांनी साथ दिलेली आहे. बाबासाहेबांचे अनेक प्रसंग या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी अधोरेखित केलेले आहेत आणि ते पाहत असताना अंगावर शहारे येतात आणि मन अतिशय सुन्न होतं की बाबासाहेबांना आणि माता रमाईंना या पद्धतीनं किती कष्ट झाले आणि त्याची मोजदाद न करता त्यांनी आपलं काम सतत चालू ठेवलं. विदेशातील त्यांच्या ज्या काही आठवणी आहेत, प्रसंग आहेत, ते अतिशय मोहक आहेत आणि बाबासाहेबांना प्रेरित करणारे आहेत. घरची चिंता करू नका आणि या निमित्तानं बाबासाहेबांना त्यांनी जी साथ दिली, खंबीरपणानं त्यांनी त्यांचं जे कार्य केलं ते आपण या चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवलं आहे. एक कसलेला कलाकार कसा असतो त्याचं दर्शन या चित्रपटाच्या माध्यमातून झालेलं आहे. परभणीमध्ये अशा कलाकाराची निर्मिती हे परभणीचं वैभव आहे. मागच्या कोरोनाच्या काळामध्ये इतर गरजूंना मदत म्हणून त्यांची आई उबाळेताई यांनी नाही का अन्नदान केलेलं आहे, लोकांची मदत केलेली आहे आणि त्याच धर्तीवर लॉकडाऊनच्या काळात असूनसुद्धा प्रियांकाताईंनी आपली कला ही संकुचित न ठेवता तिला व्यापक स्वरूप देऊन माता रमाईचं चरित्र उजागर करण्याचा प्रयत्न केला. या निमित्तानं परभणीतील मोठमोठी मान्यवर या प्रसंगी इथं उपस्थित राहिले, त्यांनी शुभेच्छा दिल्या. परंतु मी परभणीकरांना अशी अपेक्षा व्यक्त करतो की प्रियांका उबाळे या परभणीचं नाव महाराष्ट्रात नव्हे भारतात ह्या देण्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्यांच्या कलेला आपण दाद देऊच या, पण त्याचबरोबर त्यांना आपण हिंमत देऊ आणि त्यांना तन मन धन जी काही मदत लागत असेल त्यासाठी परभणीकर पुढे येतील. मला खात्री आहे परभणीकर यासाठी मागं राहणार नाहीत आणि प्रियांकाताईच्या या पुढच्या कार्यास मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. हा चित्रपट बनवलाय तर म्हणजे एक धाडसी आणि धैर्यवान रमाबाई समाजात पुढे प्रेझेंट करायचा होता. म्हणजे मी सगळ्यात पहिल्यांदा 2012 रमाईंचं यशवंत मनोहरांचं पुस्तक वाचलं होतं रमाई, आणि त्यानंतर मी खूप सर्च केलं रमाईंबद्दल, मी चित्रपट बघितले, पण जे पुस्तकामध्ये होतं ना साठा तर तो चित्रपट रूपी कोणीही मांडलेला नव्हता. तर त्या दृष्टिकोनातून मला असं वाटलं की ज्या हिंमतवाल्या रमाबाई आहेत ना तर त्या आजपर्यंत कोणी जास्त त्याच्यावरती प्रकाश पडला नाही किंवा त्यांच्या त्या त्यागाला एक न्याय मिळाला नाही चित्रपटाच्या माध्यमातून किंवा एखाद्या नाटकाच्या माध्यमातून. म्हणून मग मी हा निर्णय घेतला आणि परभणीमधले सगळेच मान्यवर म्हणजे आज केलेल्या मेहनतीला म्हणजे मला
मला खूप छान वाटतंय की राहुल दादा परत बनकर सर यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांची इथे उपस्थिती आहे. तुम्ही सगळेजण माझ्या विनंतीला मान देऊन आलात. त्याचबरोबर माझ्या टीममध्ये जे प्रकाश वाघ म्हणून सर आहेत, तर त्यांनी ह्या चित्रपटाचं छायांकन केलेलं आहे. त्यांनी मुंबईतला स्वतःचा जॉब सोडून ते इथे आलेत आणि खूप अडचणी आल्या. आम्हाला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट नाही आहे किंवा कोणी प्रोड्युसर नाही आहे. आम्ही जे काही आहे ते सगळ्यांनी उभं केलं आहे आणि त्यातनं हा पहिला प्रयत्न आहे.